साहित्यिक गप्पा याच्यावरती आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमच्या कार्यक्रमासाठी जे आपल्याला मार्गदर्शन करणारे वक्ते आहेत किंवा गप्पांच्या मध्ये पूर्ण मार्गदर्शन करून त्यांची मांडणी करणार आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती मांडणी होणार आहे. महत्वाचं आहे की आता सध्या सरांचे पुस्तक येते छत्रपती शिवाजी, त्यांचे जे काही वेगवेगळे वादविवाद होते त्यांच्याबद्दलच्या ज्या काही वेगवेगळ्या वादाच्या गोष्टी होत्या त्यांचं त्याला सगळ्यांना पूर्ण विराम देण्यासाठी जवळजवळ त्याने मला वाटतं एक 50 आसपास जवळजवळ सगळे ग्रंथ किंवा त्याच्यामध्ये कॉम्रेड शरद पाटील सर असतील, श्रीमंत पोखाडे सर असतील किंवा इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार सर असतील कोल्हापूरचे, असे विविध ज्याने ज्यांनी इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्यावरती लेखन केलं आहे अशा सर्वांच्या ग्रंथांचे त्याचा संदर्भ घेऊन याचं एक सोल्युशनच्या स्वरूपामध्ये पुस्तक त्याने आणलेलं आहे. त्या पुस्तकाबाबत पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आजच सर शाहू महाराज जे आपले कोल्हापूरचे आहेत त्यांना भेटून त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे किंवा त्यांचे त्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात भेटलेले होते. सर जवळ 2 दिवसापासून सर इकडं आपल्या भागात आहेत, उद्याही कारणामध्ये आहेत, रात्री कारणामध्ये कार्यक्रम आहे. तर त्याचा संदर्भ एक विषय आहे आणि दुसरं म्हणजे आत्ताची काही सद्य व्यवस्था किंवा जी परिस्थिती निर्माण झालेली आहे थोडीशी अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे, त्याच्यावरती साहित्यिक म्हणून किंवा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपली भूमिका काय असायला पाहिजे याच्याबद्दलच मार्गदर्शन करतील. आपल्या काही सगळ्यांच्या ज्या काही जे काही प्रश्न असतील त्याचं डिस्कशन असेल ते आपण गप्पांच्या माध्यमातून आपण इथं करणार आहोत. आपल्या आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रथम मी दादांचं स्वागत करतो. आमचे क्रांतिवादाचे शिल्पकार आणि पुस्तकासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय नायक म्हणून त्यांना सन्मान आहे असे आमचे दादा मुलाचे दादा, तसंच आपल्या संपूर्ण सांगली जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वगामी समाजवादी चळवळीच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन करतात असे आमचे आभार. शिरतोडे सर आहेत, तसंच आमचे ॲडव्होकेट दीपक लाड गुरव सर आहेत, राजमाने सर आहेत आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये सरांचे पार्लेकर सर आहेत, पठाण सर आहेत इथं आणि संपूर्ण दीपक पवार आहेत. इथं असणारे सर्व जे जे ह्या आत्ता इथल्या चळवळीमध्ये सहभागी आहेत आणि काही साहित्यिक च्या माध्यमातून तर सहभागी आहेत अशा सर्वांचं मी सर पहिल्यांदा स्वागत करतो. आपल्या चळवळीच्या माध्यमातून पहिल्यांदा आदरणीय सरांचं आणि मॅडमचं आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. मी दादांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी सबनीस सरांना शास्त्र आणि मुके घेऊन त्यांचं स्वागत करतो आणि पुस्तक पण त्याच्याबरोबर मी जरा कार्यक्रमात आहे जाणार आहे जातो अमोल पवार डॉक्टर ते हां त्या 5 लाख फक्त मी लोक जायचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते नेते पत्रकार
साहित्यिक प्रतिभावंत मुख्यतः मंचावरील परमागणीय दादा दुसरे परमागणीय आबा या सर्व चळवळीचं आणि परिवर्तनवादी नवसमाज निर्मितीचं सर्व नाही देवा त्यांनी आपल्या आयुष्याचा श्वास ठरवला ते आमचे संगीत डॉक्टर अमोलजी पवार परमादरणीय अन्नपूर्णा देवी आमच्या साधनाताई तर सर्व साहित्यिक पत्रकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे समाजवादी कार्यकर्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्ते गुरुगामी कार्यकर्ते समतावादी मानवतावादी बंधुतावादी असे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मी डॉक्टर पवार आणि साधनाताईंचं विशेष गौरव व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षापासून केवळ डॉक्टर संजय पुजारी यांच्या रूममध्ये तर अनेक लोकांकडून या परिसरात एक अत्यंत निघाले कर्तृत्व वेगवेगळ्या चळवळीला पाठबळ देणारं अशा प्रकारचे डॉक्टर अशोक पवार यांच्या आणि साधनाताईच्या रूपाने या ठिकाणी कार्यरत असल्याच्या दादा बंधुचा कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या निखिल माताईचा कार्यक्रम असेल वेगवेगळ्या फाउंटेनचा कार्यक्रम असेल अशा अनेक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी तिथे त्यांचा सन्मान करून त्यांचं स्वागत करून या परिसरातील प्रबोधन चळवळीला सर्वात आमचं बळ देण्याची क्षमता आणि निष्ठा पवार कुटुंबा एखाद्या जीवनाचा अविभाज्य भाग रुजवलेला आहे. विशेषतः महामार्गाच्या संदर्भातील त्यांचा संघर्ष अजून चालू आहे. कोकणातून चालत पुराच्या संदर्भात आणि कार्यकर्त्यांची बांधणी निश्चित स्वतंत्र पुस्तकाचा नव्या ग्रंथाचा आणि प्रत्येक क्षेत्रातील उमेदनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या एकास्थायी असणाऱ्या कर्तृत्वाचा एक ग्रंथ होऊ शकतो असे एक सुंदर अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्यांना दिलासा देणारी एक संघटना संस्था एक व्यक्ती ही संस्था म्हणून तर एक विद्यापीठ केंद्र म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. या सभागृहामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मानवतावादी कार्य करत असताना कोणी संघर्षाचं काम करेल कोणी रचनात्मक कार्य करेल कोणी सेवाभाव करेल कोणी ज्ञान देईल कोणी सत्य देईल विधायक कार्यकर्त्यांच्या अंतर करणारा खरा खरा दिलासा देणारा अशा प्रकारचे केंद्र तुम्हा सर्वांच्या योगदानात सद्भाव आणि सहकार्यातून हे पवार दंपती करत आहे त्यांच्या गौरवाला माझ्याकडे शब्द नाही. मित्र दादा आणि आबा हे आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचा त्यांच्या रूपाने सन्मान करतो. सामाजिक क्षेत्रातील आमचे आबा आहेत वेगवेगळ्या खूप कामगिरी केलेली आहे आणि दादांची समर्थ जी कुंड्याही आहे ते पाणी प्रश्नावरती आणि दुष्काळाच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये सिद्ध केली आहे. वयानं व्यस्तत्वाकडे झोपली आणि तरीही कार्यक्षम असताना म्हणजे अशा प्रकारचे प्रेरक माणसं हे पुढच्या काळात पिढीसाठी मार्गदर्शक असतात तो महत्त्वाचा ठेवा असतो. आपण तो सन्मानानं जपलेला आहे आणि याही मंचावरती त्यांचा सन्मान योग्यच्या शब्दावर मी सर्वज्ञ नाही शिवाजी महाराजांच्या संदर्भात नाही त्या संदर्भातले प्रश्न आपण उत्तरार्धामध्ये घेऊ. आपण ज्या क्षेत्रातलं प्रतिनिधित्व करत आहे प्रत्येकाचं एक पुण्याही आहे प्रत्येकाचं एक योगदान आहे ते साहित्य क्षेत्रातलं पत्रकाराच्या क्षेत्रातलं कृषी क्षेत्रातलं असेल सामाजिक क्षेत्रातलं असेल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या क्षेत्रातलं असेल प्रबोधनाच्या विविध चळवळीच्या क्षेत्रातलं म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येचे महापुरुष महाराष्ट्रातले देशातले परिवर्तनवादी चळवळीमध्ये आहेत होते आणि आहेत. या सर्व महापुरुषांची पळवा कुणी कुणी केली पळव कुणी नेले त्या महापुरुषाचं पुढे काय झालं आम्ही महापुरुष आमचे का सोडले महापुरुषाची आम्ही बेरीज करू शकलो का बेरीज न करता सुटे सुटे महापुरुषांनी ठेवले आणि ते जा
जातीच्या मध्ये आपल्याच लोकांनी आपल्याच जातीच्या चौकटीमध्ये महापुरुषांचा तुरुंगवास घडवला. त्यांच्यावरती जातीच्या आणि धर्माची बंधनं आणि चौकटी घालून आम्ही महापुरुषाचं महापुरुष पण घालवलं. बंदिस्त महापुरुष महापुरुष राहू शकत नाही. मग ही बंदिस्त अवस्था आपल्यासारख्या प्रामाणिक अनुयायाकडून जर कळत नसेल घडली किंवा आपल्या शेजारच्या आपल्या सहकार्याकडून जर होत असेल तर मग महाराष्ट्राचं आणि देशाचं प्रबोधन कोण करणार हे ते प्रश्न आहे. सर्व कार्य समाजवादी कार्य करतात, कम्युनिस्ट कार्य करतात, शेतकरी संघटनेचा मागासवर्गीय प्रस्ताव मांडणार, आर्थिक प्रस्ताव मांडणार, या सर्व वेगवेगळ्या चळवळी आपल्या वेगवेगळ्या चुनी मागून बसते. या सर्व कार्यकर्त्यांचं इतकी मला संमेलन आज दिसत आहे. अनेक वेळा इथे सिद्ध झालं ते इतर वेळेस महाराष्ट्राच्या नकाशावरती अशा प्रकारची एकात्म एकजूट सर्व जनतेच्या कार्यकर्त्यांची का होऊ शकली नाही. महाराष्ट्रातल्या भारतातल्या एकूण सगळ्या सर्व चळवळीच्या विरोधात चळवळीच्या कार्यकर्त्यांचं संमेलन जिथं एक दिवसाचं संमेलन एक दिवसाची व्यक्त का होऊ शकली का होऊ शकत नाही. आणि हे जस नसल्यामुळं आपण त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतात, आपण त्यांच्या विरुद्ध संघर्ष करतात, त्या शक्तीमात्र आपोआप एकत्र आलेली आहे, त्यांची ताकद वाढलेली आहे, त्यांची दहशत वाढलेली आहे. आपलं बोलणं वागणं आपले कपडे घालणे एकत्रित सर्व याच्यावर प्रचंड बंधनं आले. गेल्यावरती बोलण्यावरती आपली कंटिन्यूअस बंधनं आले. अशा प्रकारची दुरावस्था निर्माण करण्यामध्ये आपले शत्रू जबाबदार आहेत की आपण जबाबदार आहोत याही बाबतीमध्ये विचार करण्याची गरज मला वाटते. आणि म्हणून पहिले दहा प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दहा हस्तासाठी हे प्रश्न ज्वलंत प्रश्न विचारावे, मला कळलेलं उत्तर द्यावं, आपणही आपलं मत त्याच्यावर मांडू शकता. असं एक 15-20 मिनिट सुरुवातीला आपण जनरल सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीची जी वेगवेगळी प्रभाव आहे, मग ती स्त्री मुक्तीची चळवळ, ती आदिवासी मुक्तीची, दलित मुक्तीची, श्रमिक मुक्तीची, अंधश्रद्धा निर्मूलन अशा प्रकारची मानव मुक्तीची समग्र मुक्तीची वेगवेगळी प्रमाणे वेगवेगळी प्रश्न जे आहेत ते आपण मांडूया. त्याच्यावर थोडक्यामध्ये जितकं आपल्याला चर्चा करण्याचा वेळ करूया. आणि उरलेला आहे 30 मिनिटाचा कालखंड. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ 436 पानाचा ग्रंथ आहे. हा स्फोटक विषय टायटल स्फोटक आहे, पण हे स्फोटक संवाद वादविवाद संवाद होतो. ब्राह्मण विद्वान आणि ब्राह्मणेतर विद्वान एकमेकाच्या उरवापासून एकमेकाचे कपडे मारत आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही येते. त्यांनी जरूर करा, फक्त शिवाजी महाराजांना त्यांनी बघितलं हे एक प्रामाणिक बाब आहे. आणि त्यातून मग आपण हा ग्रंथ लिहिला. पण आपण त्यांनी विचारलं की बाबासाहेब कुलकर्णी, राजवाडे, सरदेसाई यांच्या नावाविषयी आपण त्यांचा ग्रंथ वाचलेला. आणि बहुजन समाजातले विचारवंत महात्मा देशमुख, शरद पाटील, श्रीमंत गोकाटे यांच्याबद्दलही आपण प्रतिवाद केलेला आहे. म्हणून अनावर्तवाचे मागासवर्गीय विद्वान ते डॉक्टरेट आहे. आणि शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त पद्धतीने त्यांनी पण केली. पुरंदरे देशमुख, शरद पाटलांनी केली, गोकाटेने केली आणि विरुद्ध अनावर्तने केली. म्हणून तीन मॉडेल आपण याच्यामध्ये प्रतिवादासाठी त्यांचा मी विरोध केला. जे शत्रू नाही आहेत कोणीच पण चंद्रनारायण माझी ओळख आहे, गोकाटे चांगले मित्र, शेडेकर माझे चांगले मित्र, पुरंदरे पण मित्र नव्हते, पण त्यांच्याबद्दलची त्यांच्या वयाची आदरभावना माझ्या मनात आजही आहे. म्हणून ते गेल्यानंतर मी कोल्हापूरचे कार्यक्रम रद्द केले. गेल्या गेल्या कामातून त्या माणसाचं नाव घेऊन त्यांच्याबद्दलची वाईट भूमिका मांडणं मला योग्य वाटत नव्हतं. आणि म्हणून इतरांनी त्यांचे शत्रुत्व स्वीकारताना बाब्या पुरंदरे जसं म्हटलं तसं मी त्यांना न म्हणता बाबासाहेब पुरंदरेंचं हे चुकलेलं आहे अशा प्रकारची मागणी मी केली. तीन मॉडेलचा मी विरोध याच्यामध्ये केला. आणि चौथं मॉडेल एक स्वतंत्र अशा प्रकारचा तिसरा प्रवाह मांडला. त्यामध्ये ब्राह्मण विचारवंतही आहे आणि ब्राह्मणेतर विद्वानही त्याच्यामध्ये आहे. त्यांचं एक वाक्यच आहे, इकडे सिंधू बाजूला पगडी मी स्वीकारले, तिकडे मी गोविंद पानसरे स्वीकारले, इकडले मी सेजवलकर स्वीकारले, इकडले मी आह साळुंके स्वीकारले, तिकडे काही प्रमाणातले दरहर पुंड स्वीकारले, इकडे आनंद घोरपडे मी स्वीकारले, जयसिंगराव पवार इकडे स्वीकारले, तिकडे कबर गोखले स्वीकारले. अशा दोन्ही प्रवाहातल्या विवेकवादी विद्वानांचा एक स्वतंत्र अशा प्रकारचा प्रवाह मी सांगितला. आणि त्यांनी मांडलेला शिवाजी महाराज, त्यांनी मांडलेला संभाजी महाराज हा कसा निर्दोष आहे तो त्याची पद्धती कशी त्यांनी काढलेली आहे तो निकळ इतिहास या तिसऱ्या प्रवाहातून आपल्या समोर येतो. या तिसऱ्या प्रवाहात मी माझी भूमिका जोडून हा ग्रंथ लिहिलेला. या ग्रंथावरचे प्रश्न
दहा प्रश्नानंतर पण आपण पहिले दहा प्रश्न एकूण सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक चळवळीच्या संदर्भात आपण विचार करतो विचार म्हणजे सर्वच जण नाही पण आपण चर्चेसाठी ते प्रश्न घ्यावे पहिल्यापासून प्रश्नापासून आपण सुरुवात करावी मी आपण आता आपल्याबद्दल मी अत्यंत स्वागतशील माझी भूमिका ठेवतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रश्नांचेही स्वागत करतो धन्यवाद